नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये। आज राष्ट्र संत तुकडोजी महाराजांची जयंती आहे। माणिक बंडोजी इंगळे यांना त्यांच्या गुरुंनी तुकडोजी हे नाव दिलं आणि भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांनी राष्ट्र संत ही पदवी त्यांना दिली। ही गोष्ट वेगळी की त्यानंतर बरेचसे राष्ट्र संतांचं पीक आलेलं आहे महाराष्ट्रात सुद्धा, परंतु खरे जे राष्ट्र संत या देशाच्या राष्ट्रपतींनी ज्याला नावाजलं ते आमचे तुकडोजी महाराज। आज त्यांची जयंती आहे, पण आज त्यांच्या जयंतीला त्यांना अभिवादन करतो, साष्टांग दंडवत करतो। आणि आजही जेव्हा त्यांची भजनं किंवा त्यांचे कीर्तन ऐकतो, जे रेकॉर्डिंग अवेलेबल आहे त्याच्यावरनं, किंवा ते जे डॉक्युमेंटेशन झालेलं आहे ती पुस्तकं वाचतो, तेव्हा वाटतं कितीतरी वर्षापूर्वी तुकडोजी महाराज समाजाला बोलून गेले, पण काय समाज सुधारला का? कमीत कमी आपल्या नेत्यांच्या वागणं तरी असं दिसतं की तिथे समाज बिलकुल सुधारला नाही। आणि वर्तमान म्हणजे सध्या जर आपण बोललो तर 3 तारखेला महाराष्ट्रात आता जे सर्वात मोठी पार्टी आहे महाराष्ट्राची, तथाकथित महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तिने आंदोलनची घोषणा केली, जर भोंगे मशिदीवरनं उतरले नाही तर ते समोर भोंगे लावून हनुमान चाळीसा बोलतील। आता राज ठाकरे अयोध्येलाही जाणार, त्याच्यासाठी मोठी तयारी केलेली आहे। औरंगाबादच्या सभेसाठी अयोध्यावरनं लोक येणार, हे सगळं ऐकलं जातं। भारतीय जनता पार्टीचा पाठीमागे भक्कमपणे पाठिंबा आहे हे सगळ्यांना कळलेलंच आहे, परंतु राम लक्ष्मण गणपती मस्जिद मंदिर हे त्या काळी सुद्धा, जेव्हा देश स्वतंत्र झाला त्या काळी सुद्धा हा फार मोठा प्रश्न होता। जात पात धर्म याच्या वर मानवता मोठा धर्म आहे आणि त्याला जागा, म्हणून संत तुकडोजी महाराजांनी आपलं पूर्ण आयुष्य त्यासाठी दिलं। परंतु तुकडोजी महाराजांना जयंतीला आपण अभिवादन करतो, तुकडोजी महाराजांचे फोटो घरी लावतो, परंतु वर्तमान जे महाराष्ट्राचे नेते आहेत त्यांना तो अधिकारच नाही आहे की तुकडोजी महाराजांबद्दल तोंडातला शब्दही काढावा। कारण जे तुकडोजी म्हणतात त्याचं आचरणच तसं नसलं तर मग तुकडोजींच्या नावाने नुसते श्रद्धांजली देऊन काय फायदा? तुकडोजी स्वतः म्हणाले होते, मनी नाही भाव म्हणे देवा म्हणे पाव। जर तुकडोजींच्या बद्दल मनात भावच नसेल तर मग ती आदरांजली देऊन सुद्धा काय फायदा? आज मी जास्त बोलणार नाही, परंतु 1-2 मिनिटाचं भजन तुम्हाला आज ऐकवतोय तुकडोजी महाराजांचं। कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, अतिशय सुंदर भाषण भजन आहे। आणि ते भजन राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले या सगळ्यांनी ऐकायला हवं, तेव्हा त्यांना कळेल त्यांनी ऍक्च्युली करायला काय पाहिजे, महाराष्ट्राला गरज काय आहे। या भजनानंतर कार्यक्रम तिथेच संपेल, तेव्हा मी आताच तुमची रजा घेतो आणि पुन्हा सोमवारी भेटतो काही नवीन विषयासोबत। परंतु तुकडोजी महाराजांचं हे भाषण, हे भजन तुम्ही पण ऐका, कमीत कमी त्या गोड भजनात काही जरी तुमच्या जीवनात आत्मसात तुम्ही केलं किंवा काही उतरवलं तर खरोखर धन्य होईल। तुकडोजी महाराज यांनी हे भजन लिहिलं आणि गाव गाव आपलं आयुष्य दिलं या असल्या प्रचारासाठी, तेव्हा हे भजन तुमच्या समोर समर्पित। कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो। संत सांगती ते ऐकत नाही, संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रिया ते ऐकतो, कीर्तनी मान डोलतो परी, कीर्तनी मान डोलतो परी,
कडी बकरी खातो रे बाबा कशाला पंढरी जातो कशाला काही जातो रे बाबा कशाला पंढरी जातो कशाला काही जातो रे बाबा कशाला पंढरी जातो वडील जनाचे श्राद्ध कराया वडील जनाचे श्राद्ध कराया गंगे माझी पिंड देतो खोटा व्यापार दराना सोडी खोटा व्यापार दराना सोडी तो देव कसा पावतो रे बाबा कशाला पंढरी जातो कशाला काही जातो रे बाबा कशाला पंढरी जातो कशाला काही जातो रे बाबा कशाला पंढरी जातो आलेले मागे पाप धुवाया आलेले मागे पाप धुवाया देवा पुढे नवस देतो उकड्या म्हणे सत्य आचरणा वाचोनी उकड्या म्हणे सत्य आचरणा वाचोनी कोणीच ना मुक्त होतो रे बाबा कशाला पंढरी जातो कशाला काही जातो रे बाबा कशाला